नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे ओनली एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर हो तर आज आपण बघणार आहोत की विद्यापीठाच्या परीक्षा या ऑनलाईन होणार की ऑफलाईन करोनाच्या पार्श्वभूमीवर लांबवलेल्या ला, शैक्षणिक वर्षामुळे यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रथम सत्राच्या परीक्षा ऑफलाईनऐवजी ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाऊ शकतात तसेच येत्या मंगळवारी दिनांक नऊ तारखेला विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत याबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यातील सर्वच विद्यापीठांना करोनामुळे अंतिम वर्षाच्या प विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी लागली पुणे विद्यापीठाने सुद्धा अंतिम वर्षाच्या व अंतिम पूर्व वर्षाच्या बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली ऑनलाईन परीक्षा घेताना सुरुवातीला विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला व विद्यार्थ्यांनासुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागला परंतु टप्प्याटप्प्याने ऑनलाईन परीक्षेमध्ये सुधारणा झाली विद्यापीठाने सुद्धा ऑनलाईन परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात यासाठी प्रॉक्टर पद्धतीचा अवलंब केला ऑनलाईन परीक्षा घेतल्यामुळे बहुतांश सर्व परीक्षांचा निकाल एक ते दोन महिन्यांच्या आत प्रसिद्ध करणे शक्य झाले ऑनलाईन परीक्षांमुळे वेळेची बचत होत असून निकालही लवकर लागत आहे त्यामुळे विद्यापीठ ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी अनुकूल आहे ऑफलाईन परीक्षेला सत्तर दिवसांचा कालावधी दिला जाऊ शकतो ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी सुमारे सत्तर दिवसांचा कालावधी लागतो तसेच उत्तरपत्रिका तपासून निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला बरीच तारेवरची कसरत करावी लागते प्रथम सत्राच्या परीक्षेसाठी अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यातील तब्बल सात लाख ची परीक्षा घ्यावी लागणार ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्यास सुमारे तीस ते एकतीस लाख उत्तरपत्रिका तपासणी शिक्षकांना करावी लागेल तसेच प्रथम सत्राची परीक्षा संपवून द्वितीय सत्राची परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला अवधी मिळणार नाही त्यामुळे ऑफलाईनऐवजी ऑनलाईन पद्धतीने अधिक कडक प्रॉक्टर पद्धतीचा अवलंब करून परीक्षा घेण्याची ताट शक्यता आहे परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याशिवाय आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने त्यास मान्यता दिल्याशिवाय अंतिम निर्णय जाहीर केला जाणार नाही असे सूत्रांनी सांगितले तरी पण मित्रांनो ही ऑनलाईन परीक्षा होईल असेच गृहित धरावे लागेल कारण की ऑफलाईन पद्धती करणे व वो तेवढा टाईम आपल्याकडे शिल्लक नाही त्यामुळे ऑनलाईन परीक्षा ही निश्चित होणार असे मनामध्ये गृहीत धरा आणि आपले वेळोवेळी मार्गदर्शन हे राहणारच आहे धन्यवाद पुढील माहिती आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोचोस त्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत